उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते। उस्मानाबादच्या येडशी या गावात यशराज नलवडे या शिवप्रेमी कलाकार तरुणानं 1.5 एकर शेतात एक आगळंवेगळं पीक पेरून त्यात आकर्षक कलाकृतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिरव्या पिकात प्रतिमा साकारली। छत्रपती शिवाजी महाराज हे उभे असून त्यांनी हातात भवानी तलवार घेतलेला देखावा साकारण्यात आला। तर येडशीतली जनता माध्यमिक विद्यालय या शाळेत 1 ते 8 वर्गात शिकत असणाऱ्या 600 मुलांनी एकत्र येत अविस्मरणीय शिवप्रतिमा साकारली। ही दोन्ही दृश्य राहुल सूर्यवंशी यांच्या ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले। मला सांग यशराज, तू शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तू मूर्ती तयार करतो, त्याच्यासाठी किती विद्यार्थी आहे आणि त्याच्यासाठी तुझ्या डोक्यात काय कल्पना आहे? त्याच्यासाठी कमीत कमी 1,200 विद्यार्थी बसून मी मूर्ती साकारणार आहे। याची कल्पना मला उपलक सर मधीच लता मंगेशकर जी यांचे निधन झाले होते तेव्हा त्यांना बापवृद्ध श्रद्धांजली वाहण्यासाठी उपलक सरांनी शाळेत मुले बसून नाव तयार केलं होतं। त्याच्याहून व्हॉट्सअपला फोटो आला तर त्याचं बघून मला कल्पना आली की असं केलं तर शिवाजी महाराजांना आणखीन एक अभिवादन केलं तर अशी कल्पना सुचली। त्याच्यामुळं शाळेत आणि इटेवड मॅडमनी पण सहकार्य केलं, त्याच्यामुळं इटेवड मॅडम आणि सरांची साधारणतः 70 बाय 105 फूट आहे आणि याला लागणार 2 दिवस लागले मला काढायला आणि याला आळीवमध्ये बनवले म्हणजे याला 4 किलो आळीव लागलं। याच्यासाठी लागणार वेळ किती? याच्यासाठी 2 दिवस लागले। 2 दिवस लागले। नेमकं शिवरायांना आपण किती पण अभिवादन केलं तरी ते कमीच आहे, त्याच्यामुळं मी छोटासा प्रयत्न केलाय त्यांना अभिवादन करण्यासाठी। त्याची कला बघू, पहिल्या वर्षी त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची अर्धी मूर्ती काढली होती, त्याची मूर्ती पाहून छत्रपती संभाजीराजे पाहण्यासाठी आले, त्याचं तो उत्साह बघून त्यानं ह्या वर्षी पूर्णाकृती मूर्ती काढलेली आहे आणि त्याला जे काय सहकार्य लागेल त्यानं फोन केल्यावर ते सहकार्य आम्ही केलेलं आहे आणि इथून पुढे पण करत राहू। एबी न्यूज मराठीसाठी अनंत साखरे उस्मानाबाद।